हाय फ्रेंड्स एम पी सी स्मार्ट लाईटमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नंबर सिस्टीम से रिलेटेड काही क्यूज बघत आहोत त्यामध्ये सुरुवातीला आपण नंबर सिस्टीममध्ये कोणत्या संख्या येतात ते लक्षात घेऊया जसे की समसंख्या विसमसंख्या आहे पूर्णसंख्या पूर्णांकसंख्या आणि अपूर्णांकसंख्यासुद्धा त्याच्यामध्ये येतात परिमय संख्या अपरिमेय संख्या येतात त्यामध्ये मूळ संख्या संयुक्त संख्या त्यानंतर समूळ संख्या आणि जोडमूळ संख्यासुद्धा येतात आणि सोबतच त्याच्यामध्ये चौरस संख्या आणि त्रिकोणी संख्या सुद्धा येतात हा जो क्यूचा आहे एकवीसनंतर क्रमांक येणारी चौथी त्रिकोणी संख्या शोधा तर हा जो प्रॉब्लेम आहे तो त्रिकोणी संख्या सी रिलेटेड अर्थात ट्रायंग्युलर नंबर सी रिलेटेड आहे आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते लक्षात घेऊ त्रिकोणी संख्या म्हणजे त्रिकोणात बसणाऱ्या संख्या सरळच जर का आपण इथे एक पॉईंट काढला तर या एका पॉईंटवरूनसुद्धा त्याच्यावर एक त्रिकोणी संख्या तयार होतं ओके हा पॉईंट जर काढला तर तर पहिली त्रिकोणी संख्या जी आहे तर ती एक येतं कारण जर का आपण गोल पॉईंट केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक त्रिकोण आखता येतो त्यानंतर त्याच्याच खाली जसे काय आपण रांगोळी काढतो त्याप्रमाणे दोन जर पॉईंट दिले आणि त्याला जर आपण अटॅच केलं तर काय तयार होतं त्रिकोण तयार होतो तर दुसरी त्रिकोणी संख्या आहे तर तीन कारण तीन पॉईंटने तयार झालेली आहे म्हणून त्यानंतर दोन नंतर आपण तीन काढणार तीनने जर अटॅच केले तर पुन्हा एक त्रिकोण तयार होतो थोडा मोठा त्रिकोण तयार होतो म्हणजेच एक दोन तीन चार पाच सहा सहा ही थर्ड त्रिकोणी संख्या तयार होतं त्यानंतर पुढे आपण चार काढले चार पॉईंट जर तयार केले आणि अटॅच केलं तर दहा तयार होतं अशा प्रकार जर लक्ष घेतलं एक तीन सहा दहा नंतर पाच पाच जर प्लस केलं तर पंधरा होतं स सहा प्लस केलं तर एकवीस सात प्लस केले तर अठ्ठावीस नंतर आठ प्लस केले तर छत्तीस नऊ प्ल प्लस केले तर पंचेचाळीस दहा प्लस केले तर पंचावन्न अकरा प्लस केले तर सहासष्ट बारा प्लस केले तर अठ्याहत्तर तेरा प्लस केले तर एक्क्याण्णव चौदा जर प्लस केले तर एकशे पाच पंधरा प्लस केले तर एकशे वीस आणि सोळा जर प्लस केले एक तर एकशे छत्तीस अशा प्रकारे जर का आपण एकपासून तर एकशे पन्नासपर्यंतच्या त्रिकोण संख्या काढल्या तर त्या त्रिकोण संख्या क्रम एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर एक्कावन्न एकशे पाच एकशे वीस आणि एकशे छत्तीस अशा संख्या तयार होतात यामध्ये जर का प्रश्न विचारला तर एक ते शंभरपर्यंतच्या त्रिकोण संख्या किती तर तेरा येतात अर्थात एक्क्याण्णवपर्यंत आणि एक ते दीडशेपर्यंतची जर का संख्या विचारल्या तर त्या किती येणार आहे सोळा येणार आहे प्रश्न काय विचारला बघा एकवीसनंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या शोधा एकवीस नंतर येणारी चौथी त्रिकोण संख्या जर का आपण या सर्वच संख्या सर्वच्या सर्व त्रिकोण संख्या जर पाठ केल्या तर आपल्याला के या पद्धतीचा आप जो क्वेश्चन आहे त्याचा लॅन्सर सहजरित्या येतं परंतु सगळ्याच्याच त्या पाठ असतं असं नाही तर आता इथं जर आपण लक्षात घेतलं एकवीसनंतर येणारी चौथी त्रिकोण संख्या कोणती आहे तर नंतर येतं अठ्ठावीस पहिली छत्तीस येतं दुसरी आणि पंचेचाळीस येतं तिसरी आणि पंचावन्न येतं चौथी म्हणून ॲन्सर काय येतं पंचावन्न ॲन्सर येतं पंचावन्न ओके परंतु पंचावन्न जर का आपण काढले नाही अशा पद्धतीने जर आपण शोधलं नाही तर आपल्याला दुसऱ्यासुद्धा पद्धतीने याला शोधता येतं बघा एकवीसनंतर क्रमाने येणारे चौथी त्रिकोण संख्या शोधा एकवीस एकवीस इथे जे काही असेल संख्या त्याच्या दुप्पट घ्यायची एकवीस म्हणजे काय येणार आहे बेचाळीस येणार बेचाळीसच्या आधीची वर्गसंख्या लक्षात घ्यायची बेचाळीसच्या आधीची वर्गसंख्या किती आहे छत्तीस म्हणजे आपल्याला काही किमान बारापर्यंतचे वर्ग माहीत असणे गरजेचे आहे बेचाळीसच्या आधीची वर्गसंख्या आहे तर छत्तीस परंतु ते लिहायचे कसे आपण सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे इथं सहा आले सहा नंतर काय करायचं चौथी त्रिकोणी संख्या कोणती जर चौथी म्हटलं तर चार ॲड करा पाचवी म्हटलं तर पाच ॲड करा जेवढी काही म्हटली असेल तेवढे त्याच्यामध्ये ॲड करायचं सहा अधिक इथं काय करणार आपण चार म्हणजे दहा आता दहाच्या थोडं पुढे जायचं म्हणजे थर्ड स्टेपला जायचं दहाच्या पुढे काय येणार आहे अकरा या दोनमधली जे काय अर्धी होत असेल ते अर्धी करा म्हणजे इथं दहा अर्धी होते म्हणून पाच केले या दोनचा गुणाकार केला तर डायरेक्टली पंचावन्न का येतं काय केलं तीन स्टेप नाही हे गणित नाही तिथं एकवीसची दुप्पट केली बेचाळीस त्याच्या आधीची वर्गसंख्या लक्ष घेतली जी छत्तीस होती म्हणून सहाचा वर्ग घेतला सहा सहा नंतर त्याच्यामध्ये चार ॲड केले म्हणजे दहा आले दहाच्या पुढची संख्या लक्ष घेतली परंतु पुढची संख्या लिहिल्यानंतर त्याच्यातली जी काही अर्धी झाली ती अर्धी केली म्हणून दहा दहाचे पाच झाले म्हणून अकरापैकी पंचावन्न म्हणून आपल्याला असं म्हणता येणार एकवीसनंतर क्रमाने येणार चौथी त्रिकोणी संख्या शोधा तर एकवीसनंतर क्रमाने येणार चौथी त्रिकोण संख्या आहे पंचावन्न म्हणून फर्स्ट नंबरचं ऑप्शन राईट येतं आर गोइंग टू सेकंड क्वेश्चन दॅट इज ऑल्सो रिलेटेड टू फर्स्ट डेमो क्वेश्चन तीन नंतर क्रमाने येणारी पाचवी त्रिकोण संख्या कोणती आहे जर का आपलं पाठ असेल तर आपल्याला हे सहजरित्या काढता येणार जसं की एक तुँग तीन नंतर सहा नंतर दहा दहा नंतर पंधरा नंतर एकवीस एकवीस नंतर अठ्ठावीस अठ्ठावीस नंतर छत्तीस छत्तीस नंतर पंचेचाळीस अशा आपण डॉट 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 करत काही त्रिकोण संख्या काढणार आता तीन नंतर येणारे पाचवी त्रिकोण संख्या कोणती येतं ह्या तीन आहे तीन नंतर पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी पाचवी येतं अठ्ठावीस म्हणून आन्सर येतं अठ्ठावीस परंतु हे पाठ असेल तर ठीक पाठ नसेल तर काय करायचं तीनच्या दुप्पट काय केले आपण सहा घेतले सहाच्या आधीची वर्गसंख्या कोणती येतं चार येतं म्हणून दोनचा वर्ग लिहिला आणि हे जे दोन आहे दोन मग पाचवी त्रिकोणीसंख्या विचारलं म्हणून पाचवी म्हणून इथं प्लस काय केले पाच केले म्हणजे इथं सात आले सातच्या पुढचा सा काय येणार आठ या दोनपैकी जो काय अर्धा होत असेल तो अर्धा करायचा म्हणजे आठ अर्धा होता म्हणून चार म्हणून इथं सात गुणे चार म्हणजे किती अठ्ठावीस असं त्याच्यावर डायरेक्टलीसुद्धा अँसर येतं अर्थातच काय तीन नंतर क्रम येणारी पाचवी संख्या कोणती तर अठ्ठावीस आहे म्हणून सेकंड नंबरचं ऑप्शन थर्ड नंबरचं ऑप्शन राईट येतं देन वी आर गोईंग टू सॉल्व्ह द थर्ड प्रॉब्लेम दॅट इज ऑल्सो रिलेटेड फर्स्ट अँड सेकंड डेमो प्रॉब्लेम पंधरानंतर क्रमाने येणारी दहावी त्रिकोण संख्या शोधा आता पंधरानंतर येणारी दहावी त्रिकोण संख्या म्हणजे आपलं पाठ जरी असलं तर लिहिण्यात खूप वेळ जाणार म्हणून याला ट्रिक्सने सॉल्व्ह करणं उचित ठरतं जसं की पंधरा आहे पंधराच्या दुप्पट काय येणार आहे तीस येणार तीसच्या आधीची वर्गसंख्या येतं पंचवीस म्हणजेच पाचचा वर्ग येतं पाचचा वर्ग म्हणून हा जो पाच आहे पाचमध्ये काय ॲड करणार दहावी म्हणून इथं येतं दहा म्हणजेच पंधरा आले पंधरा गुणीला काय करणार त्याच्या पुढची संख्या म्हणजे सोळा याच्या अर्धी करणार आठ पंधरा आठ किती येतं वीस म्हणून एकशे वीस एक त्याच्याला आन्सर येतं पंधरानंतर क्रमाने येणार दहावी संख्या कोणती तर एकशे वीस म्हणून फर्स्ट नंबरचं ऑप्शन राईट येतं देन वी आर गोईंग टू सॉल्व्ह फोर्थ क्वेश्चन नंतर क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या शोधा आता नंतर सातवी जर म्हटलं तर पाठ करणं पॉसिबल नाही परंतु ते ट्रिक्सने काढणं खूप सोपं जातं अठ्याहत्तर आहे अठ्याहत्तरच्या ता दुप्पट किती येतं मीन्स त्याचे डबल तर हे येतं एकशे छप्पन ओके अठ्याहत्तर दोन्ही एकशे छप्पन येतं आता एकशे छप्पन लिहिल्यानंतर त्याच्या आधीची वर्गसंख्या आपल्याला लक्षात घ्यायची आहे त्याच्या आधीची वर्गसंख्या येतं एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग येतं तेराचा वर्ग येतं एकशे एकोणसत्तर आणि म्हणून इथं पॉसिबल आहे की बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस त्याच्या आधीची वर्गसंख्या येतं म्हणून बाराचा वर्ग आपण लिहिणार हे जे बारा आहे बारामध्ये काय ॲड करणार मग आता सात किती येतं एकोणीस एकोणीसच्या पुढचा येतो वीस वीसच्या अर्धा येतो दहा म्हणून एकशे नव्वद त्याचं अन्सर येतं म्हणूनच अठ्याहत्तर नंतर क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या कोणती तर एकशे नव्वद म्हणून फर्स्ट नंबरचं ऑप्शन राईट आहे देन वी आर गोइंग टू सॉल्व्ह फिफ्थ क्वेश्चन दहा नंतर क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या कोणती दहाच्या दुप्पट किती तर वीस आहे वीसच्या आधीची वर्गसंख्या कोणती तर सोळा सोळा म्हणजे चारचा वर्ग चारमध्ये किती ॲड करणार आठ ॲड करणार चार अधिक आठ म्हणजे किती झाले बारा बाराच्या पुढचे किती तेरा बारा आणि तेरामधला अर्धा कोणता होतो तर बारा होतो म्हणून इथं सहा करणार सहा गुण्याला तेरा तेराचं काम किती येणार आहे अठ्याहत्तर ओके okay, म्हणून अठ्याहत्तर त्याचं ॲन्सर येतं अर्थातच काय दहा नंतर क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या कोणती तर अठ्याहत्तर म्हणून फर्स्ट नंबरचं ऑप्शन राईट येतं देन वाय आर गोईंग टू सॉल्व्ह सिक्स क्वेश्चन दॅट इज ऑल्सो रिलेटेड टू प्रिव्हियस सम डेमो क्वेश्चन सहा नंतर क्रमाने येणारी अकरावी त्रिकोणी संख्या शोधा हे सुद्धा आपण ट्रिक्सने सॉल्व्ह करणार सहाच्या दुप्पीठ किती बारा बाराच्या आधीची वर्गसंख्या कोणती तर नऊ तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा सोळा जास्त होतं म्हणून नऊ घेणार नऊ म्हटलं तर तीनचा वर्ग म्हणून तीनचा वर्ग लिहिणार तीन आले तीनमध्ये काय ॲड करणार अकरावी म्हणजे अकरा ॲड झाले म्हणजे झाले चौदा चौदा गुणीला पंधरा म्हणजे ज़ि� त्याच्या पुढचा या दोनपैकी अर्धा कोणता होतो तर चौदा होतो म्हणून इथं सात पंधरासाठी किती तर एकशे पाच ओके अर्थातच काय सहा नंतर क्रमाने येणारी अकरावी त्रिकोणी संख्या कोणती तर एकशे पाच म्हणून चौथ्या नंबरचं ऑप्शन राईट येतं देन वे आर गोईंग टू नेक्स्ट क्वेश्चन नंतर क्रमाने येणारी नवी त्रिकोणी संख्या शोधा छत्तीस छत्तीस म्हटलं तर त्याच्या दुप्पट येणार आहे बहात्तर बहात्तरच्या आधीची वर्गसंख्या कोणती तर सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजे आठचा वर्ग येणार आहे चौसष्ट बहात्तरच्या आधीची वर्गसंख्या आहे तर चौसष्ट म्हणून आठचा वर्ग आपण घेणार आठ आठ मध्ये काय ॲड करणार नववी म्हटलं म्हणून नव ॲड करणार आठ किती झाले सतरा सतरा गुणीला काय करणार आपण अठरा अठरा म्हणजेच काय येतं नऊ नव। नवासाती त्रेसष्ट सहा एक नऊ नवसा किती येतात पंधरा अर्थातच काय सतरा नऊ म्हणजेच एकशे त्रेपन्न छत्तीस नंतर क्रमाने येणारी नवी त्रिकोण संख्या कोणती तर एकशे त्रेपन्न म्हणून थर्ड नंबरचं ऑप्शन राईट येतं देन वी आर गोईंग टू सॉल्व्ह नेक्स्ट क्वेश्चन सहा नंतर क्रमाने येणारी सहावी त्रिकोणी संख्या शोधा सहा म्हटलं बारा बारा तर बारा येणार त्याची दुप्पट बारा त्याची आधीची वर्गसंख्या कोणती तर ते येतं नऊ परंतु ते लिहिणार कसं तीनचा वर्ग म्हणून हा तीन जर घेतला तर तीनमध्ये काय घेणार आपण सहावी म्हणून सहा आठ केले ते झाले नऊ नऊच्या समोरचा काय येतं दहा दहाच्या अर्धा येतो पाच नवापाची किती येणार आहे पंचेचाळीस अर्थातच सहा नंतर क्रमाने येणारी सहावी त्रिकोणी संख्या आहे पंचेचाळीस म्हणून सेकंड नंबरचं ऑप्शन राईट येतं देन वाय आर गोईंग टू सॉल्व्ह सेकंड लास्ट क्वेश्चन एकवीस नंतर क्रमाने येणारी चौदावी त्रिकोणी संख्या शोधा एकवीस म्हटलं तर त्याच्या दुप्पट येणार आहे बेचाळीस बेचाळीसच्या आधीची वर्गसंख्या तर छत्तीस छत्तीस म्हटलं तर सहाचा वर्ग आपण लिहिणार या सहामध्ये ॲड काय करणार चौदावी म्हटलं म्हणून चौदा घेणार चौदा म्हटलं तर हे झालं वीस वीसमध्ये एकवीस त्याच्यापुढे गुणाकार करणार कारण त्याच्या समोरची संख्या आहे म्हणून या दोनपैकी अर्धी करणार वीस म्हणून दहा गुणीला एकवीस म्हणजे किती येतं दोनशे दहा अर्थातच एकवीस नंतर क्रमाने येणारी चौदावी त्रिकोणी संख्या कोणती तर दोनशे दहा आहे म्हणून सेकंड नंबरचं ऑप्शन राईट येतं ॲट लास्ट वाय आर गोईंग टू सॉल्व्ह uh, नेक्स्ट टेन्थ क्वेश्चन uh, एक्क्याण्णव नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या शोध एक्क्याण्णव नंतर आता नाईन्टी वन त्याचे दुप्पट करणार एक आपण एकशे ब्याऐंशी येतं एकशे ब्याऐंशी घेतल्यानंतर त्याच्या आधीची वर्गसंख्या कोणती हे लक्षात घ्यावं लागेल आपल्याला त्याच्या आधीची वर्गसंख्या पंधराचा वर्ग तर दोनशे पंचवीस येतं थोडं आपल्याला आधी यावं लागेल चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव येतं त्याची आधी यावं लागेल तेराचा वर्ग किती येतं तर तेराचा वर्ग येतं एकशे एकोणसत्तर म्हणून एकशे एकोणसत्तर एक एकशे ब्याऐंशीच्या आधीची वर्गसंख्या येतं एकशे एकोणसत्तर जो की तेराचा वर्ग आहे म्हणून आपण तेराचा वर्ग लिहून घेणार ही जी तेरा आहे त्याच्यामध्ये किती ॲड करणार आहे चार तेरा किती सतरा सतराच्या पुढची येतं अठरा या दोनमध्ये मधली अर्धी कोणती होतं तर हाफ होतं अठरा म्हणून नऊ घेणार सतरा नव्व नवासाठी त्रेसष्ट सहा नऊ नव सहा नौ येतं पंधरा म्हणून एकशे त्रेपन्न अर्थातच सतरानव्व एकशे त्रेपन्न ओके एक्क्याण्णव नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती तर एकशे त्रेपन्न जे की सेकंड ऑप्शनमध्ये आहे म्हणून सेकंड ऑप्शन राईट येतं अशाप्रकारे आपण एक ते दहापर्यंतची जे काही क्वेश्चन्स आहे ते ट्रायंग्युलर नंबर आता त्रिकोणी संख्येवर आधारित येतात जे की नंबर सिस्टीमचा एक भाग आहे ते आपण एका सिंपल से ट्रिक्स ट्रिक्सने काढले आणि जर का ट्रिक्स यूज करायची नसेल तर तुम्ही त्या संख्या पाठसुद्धा करू शकता ज्या की एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सासष्ट अठ्ठ्याहत्तर एक्क्याण्णव ह्या अशा पद्धतीने पाठ जर केला तर ते सहज साध्य होतं परंतु कधीकधी असे प्रॉब्लेम येतात की त्या पाठ करून चालत नाही त्या ट्रिक्सनंच काढणं उचित ठरतं ओके ज्या आपण ने काढलेल्या आहे जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा जर का याच्यामधील काही युजफुल तुम्हाला वाटलं तर प्लीज माझं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा इफ यू एनी क्युरीज रिलेटेड टू माय टीचिंग ऑर लर्निंग प्लीज कमेंट मी थँक्स थँक्स फॉर वॉचिंग